गुड मॉर्निंग। तर आता आपण कुठे आहे? आता आपण आहे रत्नागिरीच्या भाटे ब्रिजवरती आणि निघालोय सागव्याला। सागव्याला कुठे? तर सागव्याला आपण जातोय केज कल्चर बघायला आणि तिथे सूरज असणार आहे जो की आपल्याला सर्व ही माहिती देणार आहे केज कल्चरची। टिल देन स्टे ट्यून अँड हँग आउट विथ मनीष। तर आता आपण पोचलोय सागवा जेटीवरती आणि हा आहे सूरज, तो आपल्याला सांगेलच माहिती। आणि हे पाटी दिसतंय ते केज कल्चर। तर ही दिसते ही छोटी होडी आहे केज कल्चर पर्यंत जाण्यासाठी, तर त्याच्यामधून आता जातोय। हे फीड आहे। तर जसं मी बोललो होतो, हा सूरज नमस्कार। हा तर थोडं तुझ्याबद्दल सांग की काय करतोस आणि कसं काय थोडक्यात। नमस्कार, मी सूरज सुनील वारंग, ऍज अ प्रोजेक्ट असिस्टंट म्हणून मी इथे कामाला आहे। आता आपण आहोत सागवे गावामध्ये, तर इथे आपला केज कल्चरचा प्रोजेक्ट आहे जिताडा पालन। हा प्रोजेक्ट आहे तो मँग्रोव्ह फाउंडेशनच्या अंडर येतो, म्हणजेच यांच्या कांदळवन संरक्षण व उपजीविका निर्माण योजनेच्या अंतर्गत हा प्रोजेक्ट आपण गावातील लोकांना देतो। म्हणजे जर तुमच्या गावामध्ये कांदळवन असेल तर तुम्ही या प्रोजेक्टसाठी इलिजिबल आहात। आणि जसं मला माहिती आहे त्याच्याप्रमाणे गव्हर्नमेंटची सबसिडी सुद्धा आहे प्रोजेक्टची। 90-10 अशी सबसिडी आहे। 90% आम्ही प्रोव्हाइड करतो, 10% आपल्याला कॉन्ट्रीब्युट करून भरायचे असतात। म्हणजे 90% गव्हर्नमेंट पे करतात, 10% कॉस्ट असते जे आपल्याला पे करायचे असते। आणि ह्याच्यासाठी आपण करू शकतो, म्हणजे रत्नागिरीमध्ये सुद्धा करायचं असेल कोणाला तर, आणि तुम्ही मदत करू शकता त्यांना। तर हे आता फीडिंग चालू आहे। हा कुठचा मासा आहे? एट्रोप्लस। एट्रोप्लस एट्रोप्लस म्हणजे काढून द्रे लोकल लँग्वेज मध्ये। यांचे साईज तरी किती होते? हे अर्धा किलो पर्यंत होतात। अर्धा एक किलो? अर्धा एक किलो। तर हे आदिल आहेत, हे इथले बेनिफिशरीज आहेत, तर हे ते सर्व बघतात। तर आता फीड टाकायला आले, तर साधारण थोडक्यात माहिती द्याल का इथली? हे एक माशांचं प्रोजेक्ट जे आहे ते गावागावानुसार चालते। आमच्याकडे पण अवेलेबल आहे, आम्हाला गव्हर्नमेंटने अवेलेबल करून दिलं आहे। आम्हाला फक्त याच्यामध्ये दिवसात 2 वेळा फीड टाकायचा असतो। आमच्याकडे 2 प्रकारचे मासे आहेत, एक एट्रोप्लस आहे, एक जिताडा आहे। जिताडाची जवळपास 1 किलो साईज होते 8 महिन्यात, त्याच्यानंतर आम्ही त्याला सेलिंगला काढतो। म्हणजे नोव्हेंबरला फर्स्ट स्टॉकिंग होते आणि जून 8 पर्यंत सेलिंग पूर्ण होते। आगे येऊ सर। तर ह्या केजच्या बाजूला तिथे अजून एक छोटी केज आहे, त्याच्यामध्ये त्यांनी ग्रीन मसल म्हणजेच शिंगदाणे बोलतो आपण त्याला लोकल लँग्वेजमध्ये, त्याचा सुद्धा इथे प्रोजेक्ट केला आहे। दाखवतो तुम्हाला। हां येऊ दे।
ह्याच्यामध्ये सुरुवातीला तुम्ही काय करता हे होण्यासाठी लावायला? तिथे लावायसाठी रोप येते क्रिएट करून, ते रोप मध्ये शिंदाण्याची बी लागलेले असतात, ती रोप गुंत्याचे पिशवीमध्ये येते. ओके. आणि ती फक्त आपण सोडून ठेवायची असते, 6 महिने त्याचं स्वतःहून फीड भेटतो आणि स्वतःहून वाढतो. स्वतःहून वाढतो, त्यांना फीडिंग पण नाही करावी लागेल. फीडिंग वगैरे काही करावं वाटत नाही. तिथे ऑयस्टर आहे. आणि हा दुसरा प्रोजेक्ट आहे जो ऑयस्टर कल्चर आहे, ज्याला आपण लोकल मध्ये कालवी बोलतो. ती मग ह्याचं पण तसंच असतं काय? ह्याला जुनी कालवी असतात ना, खडपाची दोरीत बांधून लावतात, त्याच्यावर नवीन कालू याच्यावर धरलेले आहेत. एका रोपला आपण 5-5 असे आम्ही 5 जुने कालव्यांचे खडपी बांधतो, त्याच्यावर नवीन मग क्रिएट. ओके. तर निघालोय आता आम्ही केज कल्चरवरनं आणि आता चाललोय रत्नागिरीला. तर लवकरच पुढच्या व्हिडिओज पण मी घेऊन येईन. टिल देन स्टे ट्यून्ड अँड हँग आउट विथ महेश. बाय.